हॅलो डिअर स्टुडंट्स, सो वी आर इन द थर्ड चॅप्टर, दॅट इज पोसॉलॉजी अँड द पार्ट फिफ्थ ऑर द प्रेझेंटेशन नंबर 5. सो ॲज आय सेड इन अर्लियर प्रेझेंटेशन दॅट वी हॅव फिनिश्ड विथ फॅक्टर्स अफेक्टिंग द डोस ऑफ ड्रग अँड नाऊ वी आर इन द लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ डोस. सो या पार्टमध्ये मी तुम्हाला जसं आधी म्हणाले की या पार्टमध्ये काही फॉर्म्युलेज त्यांनी दिलेले आहेत जे यूज करून तुम्ही डोस कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे अडल्टचा डोस जो आहे तो दिलेला असतो आणि तुम्हाला फक्त त्यावरून चिल्ड्रन्सचा डोस किंवा जे पेशंट आहे ते त्याचे इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला ते डोस कॅल्क्युलेट करायचा असतो. मी काही एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहेत, तुम्हाला त्यामध्ये लक्षात येईल की कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. मी जसं आधी म्हणाले होते की हा पार्ट खूप इझी आहे, म्हणजे जर तुमचं फॉर्म्युले पाठ असतील आणि कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा आहे तुम्हाला कळालं तर हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं खूप इझी आहे. याचे दोन फायदे आहेत, एक तर तुमचा टाईम वाचतो, म्हणजे जिथे तुम्हाला 2 किंवा 5 मार्कासाठी 1, 2, 3 पेजेस लिहावे लागतात तेच तुमचं एक हाफ वन पेजमध्ये तुमचं होऊन जातं. आणि प्लस तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात, जर तुमचं आन्सर व्यवस्थित असेल, युनिट व्यवस्थित दिलेलं असेल, फॉर्म्युला करेक्ट यूज केलेला असेल आणि ऑफकोर्स कॅल्क्युलेशन करेक्ट असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स लगेच मिळतात. म्हणजे तुमचे टाईम तिथे टाईम पण वाचला आणि प्लस तुमचे आउट ऑफ मार्क्स पण मिळाले. फक्त तुम्हाला ते फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आणि हे फॉर्म्युले बऱ्याच वेळेस MCQ साठी सुद्धा विचारतात, बऱ्याच गव्हर्नमेंट एक्झामला विचारतात. म्हणजे इव्हन तुम्ही मास्टर जरी झालात तरी तुम्हाला काही एक्झाम्समध्ये हे बेसिक फॉर्म्युले आहेत हे विचारतातच. त्यामुळे हा पार्ट मला वाटतं तुम्ही आत्ताच जर व्यवस्थित प्रिपेअर केलात तर पुढे तुम्ही जर डिग्रीला गेलात किंवा PG करत असाल तर तुम्हाला त्यावेळेस हा पार्ट परत रिवाईज करायची गरज नाही पडणार. सो कॅल्क्युलेशन ऑफ डोसेस, द डोस ऑफ ड्रग गिवन इन द फार्माकोपिया रिप्रेझेंट्स द ॲव्हरेज मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ ड्रग्स विच कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू द अडल्ट ओरली विदिन 24 आवर्स. सो ॲज आय सेड, जे पण डोस दिलेले असतात, मॅक्झिमम डोस दिलेला असतो ड्रगचा, हा अडल्ट कन्सिडर करू अडल्टसाठी आहे असं कन्सिडर करून दिलेला असतो, जो की तुम्ही 24 आवर्समध्ये देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, पॅरासिटमॉलचा जो डोस आहे अडल्टचा तो 1 ग्रॅम आहे फॉर 24 आवर्स. तशी मी तुम्हाला एक लिस्ट तयार करायला सांगितली होती ज्यामध्ये नेम ऑफ ड्रग, मॅक्झिमम डोस आणि रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असला पाहिजे. मला टारेम मेहतामध्ये ती लिस्ट दिलेली असेल. ॲड्रिनालिन असेल की ॲड्रिनालिनचं इंजेक्शन असेल तर त्याचा 0.5 आहे डोस, किंवा ॲड्रिनालिन ॲसिड टार्टारेट असेल तर 1 mg आहे, ॲम्पेसिलिन असेल तर 6 ग्रॅम आहे. तर असे व्हेरियस डोसेस हे दिलेले असतात अडल्टसाठी, पण तेच जर आपण एखाद्या चिल्ड्रनसाठी कॅल्क्युलेट करत असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करतात, त्यासाठी कुठले फॉर्म्युले वापरतात ते आपण बघणार आहोत. जसं आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की डोस, जे आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द डोस ऑफ ड्रग यामध्ये बघितलं होतं कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, त्यामध्ये एक एज आहे, बॉडी वेट आहे, किंवा बरेच आपण 15-16 फॅक्टर बघितले. तर हे जे फॉर्म्युलेज आहेत ते त्यानुसार डिवाइड केलेले आहेत, पण मोस्टली जे एज आहे एजवरून जे डोस कॅल्क्युलेट केले जातात ते त्यावरचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारतात. त्यामध्ये 3 ते 4 फॉर्म्युलेज आहेत. बॉडी वेटसाठी एक बॉडी वेट यूज करून डोस काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो मी इथे घेतलेला नाही आहे पण तुम्हाला नोट्समध्ये तुम्हाला ते देईल. क्लार्क्स फॉर्म्युला म्हणून आहे, तो इझी आहे, म्हणजे तुम्ही एक 1 लाईनमध्ये आहे तो तुम्ही पाठ केला, तिथे व्हॅल्यू पुटअप्स केल्या तरी तुम्हाला आन्सर मिळतं. किंवा सरफेस एरियावरनं सुद्धा एक फॉर्म्युला आहे, याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारत नाहीत त्यामुळे मी तो पार्ट थोडासा स्किप केला. सो डोस प्रपोर्शनल टू द एज, तर हे 4 फॉर्म्युले आहेत, यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला, फ्राईड्स फॉर्म्युला अँड कॉलिंग्स फॉर्म्युला. यातले जे पहिले 3 फॉर्म्युले आहेत यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारला जातात आणि तुमचं कन्फ्युजन थोडं कमी करण्यासाठी मी जेवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत तेच इथे घेतलेले आहेत. पण नोट्समध्ये मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले चार्ट वाईज दिलेले आहेत, प्लस त्याचे एक्झाम्पल्ससुद्धा दिलेले आहेत. तर पहिला फॉर्म्युला आहे यंग्स फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द डोस फॉर चिल्ड्रन्स अंडर 12 इयर्स ऑफ एज. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा क्वेश्चन येतो तेव्हा पहिल्यांदा बघायचं की त्या पेशंटचं एज किती आहे. जर ते 12 आत असेल तर तुम्ही यंग्स फॉर्म्युला यूज करू शकता.
तर हा फॉर्म्युला आहे डोस फॉर द चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स. कधी कधी असं होतं की क्वेश्चनमध्ये मंथ्समध्ये एज दिलेलं असतं, तर अशा वेळी तुम्हाला ते इयर्समध्ये कॅल्क्युलेट करणं जरुरी आहे. तर हे लक्षात ठेवायचं की इथं एज इन इयर्स आहे, काही फॉर्म्युल्यामध्ये एज इन मंथ्स आहे, तर हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर चार्ट्स करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते कम्पेअर करून व्यवस्थित लक्षात राहील. पण मला असं वाटतं की तुम्ही एक जर लक्षात ठेवलं तर त्यानं तुम्हाला ते डिफरन्शिएट करता येतं की इयर्स कशात आहे आणि मंथ्स कशात आहे. एकावेळी तुम्ही सगळे घेतलं तर कन्फ्युजन वाढू शकतं. तर एज इन इयर्स डिवायडेड बाय एज इन इयर्स प्लस 12, हे प्लस 12 जे आहे ते बऱ्याच वेळा विसरतं, तर त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की ते प्लस 12 आहे इनटू अडल्ट डोस. आता यावर एक एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला त्याचा फोटो काढून शेअर केलेला आहे. द क्वेश्चन असा दिलेला असतो तुम्हाला, इफ द अडल्ट डोस ऑफ अ ड्रग इज 200 mg, व्हॉट विल बी द डोस ऑफ चाइल्ड ऑफ 8 इयर्स. आता हा क्वेश्चन आल्या आपल्याला हे कळालं पाहिजे की इथे जो पेशंट आहे त्याचं एज दिलेलं आहे त्यांनी 8 इयर्स. मग यंग्स फॉर्म्युलामध्ये आपण 12 वर्षाखाली असलेल्या मुलासाठी आपण डोस कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे आपण इथे यंग्स फॉर्म्युला यूज करू शकतो. सो हे एकदा कन्फर्म झालं की तुम्हाला यंग्स फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर तो फॉर्म्युला तिथे पुट करा, एज इन इयर्स डिवायडेड बाय एज प्लस 12 इंटू अडल्ट डोस. एज दिलेला आहे 8 इयर्स, डिवायडेड बाय एज प्लस 12, म्हणजे 8 + 12 किती झालं, 20, इंटू 200. जो अडल्ट डोस आहे तो 200 दिलेला आहे. क्वेश्चनमध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात, एक म्हणजे अडल्ट डोस आणि सेकंड थिंग त्या पेशंटचं एज, मग ते मंथ्समध्ये असेल, इयर्समध्ये असेल, वॉट एवर. तर ते तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत आणि आन्सर येईल 18 mg. सो 18 mg इज द डोस फॉर 8 इयर्स चाइल्ड. म्हणजे जर अडल्टसाठी 200 mg डोस असेल तर 8 वर्षाच्या मुलासाठी 18 mg हा डोस आहे. सो मला नाही वाटत की याच्यामध्ये फार काही डिफिकल्ट आहे, बेसिक मॅथ्स आहे. एकदा तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्ही जर बघितलं तर आन्सर एक हार्डली 5 ते 6 ओळीमध्ये तुमचं संपून जातं, आणि एवढ्या क्वेश्चनला तुम्हाला 3 मार्क किंवा जे काही 2 मार्कासाठी विचारलं असेल ते आउट ऑफ मार्क्स मिळतात. जिकडे तुम्हाला थेरीमध्ये बरंच लिहावं लागतं सुटिक्ससारख्या सब्जेक्टमध्ये, तिथे तुम्हाला इथे हार्डली 5-6 लाईनमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. अनलेस तुम्ही तुमचा आन्सर बरोबर आहे, तुमचा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लिहिलेला आहे आणि युनिट व्यवस्थित दिलेलं आहे, mg आहे, ग्रॅम आहे, तर तुम्ही युनिटसुद्धा व्यवस्थित देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, जेणेकरून तुम्हाला याच्यावरचे बरेच एक्झाम्पल्स बुक्समध्ये असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील प्रॅक्टिस करण्यासाठी. सो सेकंड आहे डिलिंग्स फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द डोस ऑफ अ चिल्ड्रन बिटवीन 4 to 20 इयर्स. म्हणजे 4 वर्ष ते 20 वर्षाच्या मधल्या पेशंटसाठी हा डिलिंग्स फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आता आधीचा जो फॉर्म्युला होता यंग्स तो 12 वर्षापर्यंतचा होता, म्हणजे 4 पासून 12 पर्यंत जर कोणी असेल तर तुम्ही दोन्ही फॉर्म्युले यूज करू शकता, यंग्स फॉर्म्युला पण यूज करू शकता, डिलिंग्स फॉर्म्युला पण यूज करू शकता. पण 12च्या पुढचं असेल, म्हणजे 12 ते 20च्या दरम्यान कोणी असेल तर तिथे तुम्हाला फक्त डिलिंग्स फॉर्म्युला यूज करता येतो, यंग्स फॉर्म्युला यूज करता येत नाही. म्हणूनच मी तुम्हाला म्हणाले की आधी जेव्हा तुम्ही एज क्वेश्चन तुमच्या समोर येतो तेव्हा सगळ्यात पहिला पेशंटचं एज बघायचं. जर ते 12च्या खाली असेल तर बिंदास तुम्ही यंग्स फॉर्म्युला यूज करू शकता, इव्हन डिलिंग्स फॉर्म्युला यूज करू शकता. पण जर त्या पेशंटचं एज 12च्या पुढे असेल, म्हणजे 12 ते 20मध्ये असेल, तर तुम्हाला कंपल्सरी डिलिंग्स फॉर्म्युला यूज करावा लागतो. आणि जर तुम्हाला म्हणजे असं वाटलं की नाही यंग्स फॉर्म्युला नाही आपण डिलिंग्स फॉर्म्युलानीच काढूया, इव्हन जरी त्याचं एज 12च्या खाली असेल तरी चालेल, डिलिंग्स फॉर्म्युला हा 4 ते 20 वर्षाच्या पेशंटसाठी तुम्ही यूज करू शकता. दिस फॉर्म्युला इज कन्सिडर बेटर बिकॉज इट इज इझियर अँड क्विक टू कॅल्क्युलेट द डोस. इझी म्हटलं तर काहीच नाही आहे, फक्त जे तुम्ही डिनॉमिनेटरला बघितलं तर तिथे एज प्लस 12 होतं, इथे डिरेक्टली 20 घेतलेलं आहे त्यांनी. सो डोस ऑफ चाइल्ड इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 इंटू अडल्ट डोस. तिकडे फक्त एज प्लस 12 होतं, इकडे डायरेक्टली त्यांनी 20 घेतलेलं आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 4 ते 20 वर्षापर्यंतच्या पेशंटसाठी तुम्ही हे यूज करू शकता. याचं जे एक्झाम्पल आहे मी तुम्हाला लास्टला एक घेते.
मीनवाईल तुम्हाला फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा. आणि थर्ड आहे फ्राईड्स फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला इज यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द डोस ऑफ इन्फंट्स अप टू 2 इयर्स. मी तुम्हाला जसं आधी म्हणाले की तुम्हाला क्वेश्चन आल्यानंतर त्याचा एज बघायचा आहे. जर तो 2 इयर्सच्या आधी 2 इयर्सपेक्षा लहान आहे तर तुम्हाला फ्राईड्स फॉर्म्युला यूज करावं लागतं. जनरली या क्वेश्चन्समध्ये एज हे मंथ्समध्ये दिलेलं असतं. जर तुम्हाला मंथ्समध्ये दिलेलं आहे तुम्ही त्याला इयर्समध्ये कॅल्क्युलेट करा. जर ते 2 इयर्सच्या वरती जात असेल तर तुम्ही डिलिंग्स किंवा कुठला यंग्स फॉर्म्युला यूज करू शकता. आणि जर ते 2 इयर्सपेक्षा कमी असेल म्हणजे 5 महिन्याचं असेल 6 महिन्याचं असेल तर तुम्हाला फ्राईड्स फॉर्म्युला यूज करावा लागतो. हाही फॉर्म्युला सोपा आहे. डोस इन मंथ्स डिवायडेड बाय 150 × अडल्ट. फक्त इथे डिफरन्स एवढाच आहे, इथे एज इन मंथ्स आहे. आधीच्या 2 फॉर्म्युलामध्ये एज इन इयर्स होतं, तिकडे एज प्लस 12 होतं. सेकंड फॉर्म्युलामध्ये फक्त 20 होतं आणि इथे इथे 150 आहे. तर हा डिफरन्स जो आहे तुम्हाला लक्षात आला पाहिजे. सो इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. एकाच एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तिन्ही फॉर्म्युले वेगवेगळ्या पद्धतीने यूज करता येतील. सो क्वेश्चन असा आहे, 25 mg ऑफ इफिड्रिन हायड्रोक्लोराईड कॅन बी गिवन टू अन अडल्ट, व्हॉट विल बी द डोस फॉर. आता तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये 3 वेगवेगळे फॉर्म्युले यूज करायचे. जेव्हा 5 मार्कासाठी एखादा क्वेश्चन दिलेला जातो तेव्हा कधी कधी या प्रकारे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो आता इथं अडल्ट डोस जे आपल्याला दिलेलं आहे ते आधी लिहून घ्यायचं. अडल्ट डोस दिलेला आहे 25 mg. आता हे जे ABC हे दिलेले आहेत हे 3 डिफरंट क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर या 3 डिफरंट क्वेश्चन्ससाठी तुम्हाला 3 वेगवेगळे फॉर्म्युले यूज करावे लागतील. तर आपण 1 बाय 1 जाऊयात. तर 9 मंथ ओल्ड इन्फंटसाठी आहे काय डोस असेल. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, 2 वर्षाखालील जर एखादा इन्फंट असेल तर त्याच्यासाठी आपण फ्राईड्स फॉर्म्युला यूज करतो. सो फ्राईड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एज इन मंथ्स डिवायडेड बाय 150 × अडल्ट डोस. सो तिथे 9 ÷ 150 × 25 विच इज अडल्ट डोस, ते व्हॅल्यू पुटअप करा, कॅल्क्युलेट करा, तर आन्सर येईल 1.5 mg. आता जो बी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आहे 4 इयर्स चाइल्ड. तर 4 वर्षाच्या मुलासाठी काय डोस असेल, तर आपल्याला माहिती आहे 12 वर्षापर्यंत आपण यंग्स फॉर्म्युला यूज करू शकतो. सो फॉर्म्युला जो आहे एज इन इयर्स डिवायडेड बाय एज प्लस 12 × 25. तर तो फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर असेल 6.25 mg. सो याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फक्त एकाच क्वेश्चनमध्ये 3 वेगवेगळे सब क्वेश्चन्स विचारले आहेत जेणेकरून तुम्हाला 3 वेगवेगळे फॉर्म्युले एकाच ठिकाणी यूज करता येतील. हा क्वेश्चनसुद्धा जरी तुम्ही अटेम्प्ट केला तरी मला वाटत नाही याला हार्डली 2 ते 3 मिनिटामध्ये तुमचं आन्सर लिहून होईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील अनलेस तुमचे आन्सर्स करेक्ट आहेत. इकडे तुम्ही थेरॉटिकल 2-3 पेजेस लिहिण्यापेक्षा हे हाफ पेजमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतात. फक्त तुमचे फॉर्म्युले पाठ असणं इम्पॉर्टंट आहे आणि कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि जो सी क्वेश्चन आहे, बॉय ऑफ 16 इयर्स, तुम्हाला माहिती आहे 4 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही डिलिंग्स फॉर्म्युला यूज करू शकता. सो फॉर्म्युला आहे एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 × अडल्ट डोस. सो 16 ÷ 20 × 25 विच इज अडल्ट डोस, जो क्वेश्चनच्या स्टार्टिंगलाच दिलेला आहे ते व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर असेल 20 mg. हे एक्झाम्पल सॉल्व करताना शेवटी तुम्हाला रिझल्ट द्यायचा आहे. सो डोस फॉर 9 मंथ ऑफ इन्फंट इज 1.5 mg, 4 इयर्स चाइल्ड इज 6.25 mg अँड बॉय ऑफ 16 इयर्स इज 20 mg. या जेव्हा तुम्ही एखादा फॉर्म्युला देता तेव्हा त्याला आन्सर लिहिताना त्याला बॉक्स करत जा, तुमचा जो खाली रिझल्ट आलेला आहे त्याला बॉक्स करत जा जेणेकरून तो जो एक्झामिनर आहे चेक करणारा त्याला पटकन कळेल की हां हा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि हे आन्सर आलेलं आहे आणि तो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देईल. त्याला एक्झामिनरला जेवढा तुम्ही कमीत कमी त्रास द्याल तेवढा मॅक्झिमम तो तुम्हाला मार्क्स देईल. कारण का तो ऑलरेडी एवढे पेपर चेक करून फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि तिथं जर तुम्ही काहीतरी खाडाखोड केली आहे किंवा काहीतरी ओव्हर राईट केलेला आहे तर तो अजून त्रासतो आणि तिथे तुमचे मार्क कट करतो. सो एक्झामिनरची किंवा समोरच्या माणसाची मेंटॅलिटी पण तेवढीच व्यवस्थित ठेवायची जबाबदारी आपली आहे. तर त्यामुळे आपलं प्रेझेंटेशन हँडरायटिंग हे क्लीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हा झाला पोसॉलॉजीचा पार्ट. याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आणि फॅक्टर्स अफेक्टिंग डोस ऑफ ड्रग हे 2 पार्ट आहेत. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल आणि काही डाऊट्स असेल तर नक्की विचारा. थँक्यू.
थँक्यू.